व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। बातमी आहे लोकप्रिय खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भातील। अमरावतीचे विद्यमान खासदार नवनीत राणा यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे। अमरावती लोकसभेचे खासदार नवनीत राणा यांनी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तो मतदारसंघ SC या जात प्रवर्गासाठी राखीव होता आणि त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र सादर करत ही निवडणूक लढवली असल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता। याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। आज त्या याचिकेवर सुनावणी होऊन माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने खासदार यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे। या प्रकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण जमधडे यांच्याकडून। काय घडेल प्रवीण पुढे या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर? नक्कीच प्रियंका, 2013 साली खासदार नवनीत राणा या शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या। नंतर 2017 मध्ये त्या खासदार झाल्या, त्यावेळी माजी खासदार अडसूळ यांनी उच्च न्यायालयात राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत याचिका दाखल केली होती। आज या कोर्टानं निकाल देत ते प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे। एवढंच नाही तर त्यांना 2 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे। तर पुढे या कागदपत्रे सादर करण्यासाठी राणा यांना 6 आठवड्यांची मुदत दिली गेली आहे। तर खासदार या SC प्रवर्ग राखीव मतदारसंघातून निवडून आल्या होत्या आणि त्यांचे आज जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असल्याने कदाचित त्यांची खासदारकी देखील रद्द होऊ शकते। तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी देखील अडसूळ यांच्याकडून केली जाऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे। प्रियंका, धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहितीसाठी। तर येत्या काळात 2 नंबरचे उमेदवार म्हणून असणारे आनंदराव अडसूळ हे खासदार होऊ शकतात किंवा पुन्हा निवडणूक जरी झाली तर यामध्ये नवनीत राणा यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही असं बोललं जाते। या प्रकरणात पुढे काय होईल याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू, त्यासाठी तुम्ही पाहत राहा VIP राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी VIP राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।